मुलगी झाली हो या मालिकेच्या तेवीस सप्टेंबरच्या भागामध्ये उमा माऊला जवळ घेते आणि म्हणते अगं बाप रागवले म्हणून रागवून कुणी घर सोडून जातं का मनात जे आहे ते भडाभडा बोलावं रोहन बघ एखादी गोष्ट आवडली नाही तर बोलतो ना आणि पुन्हा असं वागलीस तर बघ असं म्हणून उमा आता साजिरीला समजवत असते गोजिरी म्हणते जीजी तू का रडत आहेस याच्यावरती उमा म्हणते काय नाही पोरी तू आलीस न ये असं म्हणून ती गोजिरीला पाणी प्यायला देते आणि तिचे लाड करत असते त्यावेळेला साजिरी म्हणते मी सगळ्यांची माफी मागते त्यावेळेला मला जे सुचलं ते मी बोलले मला सगळ्यांनी माफ करा असं म्हणून ती आता रोहनकडे जाते आणि त्याला म्हणते मला तुझा भार समजतोय तुला जो त्रास होतोय ते कळतंय पण मी पण नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करते पण मला बोलता येत नाही आणि माझं शिक्षण कमी आहे त्यामुळे नीटशी नोकरी पण मिळत नाही रोहन म्हणतो माझा त्रास आणि ओढाताण तुला समजते हेच खूप आहे माझं पण चुकलं तुला मी एवढं बोलायला नको हवं भाऊनीच्या भरामध्ये मी काहीही बोलून गेलो आणि खरं तर कालपासून मला पण चैन नाही मी काही इतका वाईट माणूस नाही आहे ग आणि भाऊ म्हणून इतका नालायक पण नाही आपण ना, ना, ना दोघं मिळून प्रयत्न करूया आणि दोघं मिळून घराला वरती आणण्याचा साठी प्रयत्न करू असं म्हणून आता रोहन साजिरीला समजावून घेतो आणि आता तो निघून जातो त्याच वेळेला साजिरी बिचारी रडतच असते आणि सगळेजण घरामध्ये उदास असतानाच इकडे आता राजनची एंट्री होते राजन पाटील वाड्यावरती येतो आणि तो, तो दिव्याला म्हणतो बच्चू तू इथेच थांब मी एकटाच हे डिवॉर्स पेपर साईन करून घेऊन येतो असं म्हणून राजन आता घरी इकडे घरामध्ये आजी आज सांगत असते पोरा असं टोकाला कोणी जातं का एवढा टोकाचा कोणी विचार करत का तेव्हा आर्या म्हणते आजी हा असा प्रश्न नाही आहे हा प्रश्न आहे पैशाचा आपली अडचण एकच आहे तो म्हणजे पैसा पैशाची अडचण कशी सोडवायची हा आपण विचार करायला पाहिजे सगळ्यांनी मिळून हा विचार करू खरच, विलास म्हणतो खरंच माझी आर्या म्हणजे ह्या घरची लक्ष्मी आहे तिनेच रोहनला आणि या घराला वाचवलं आहे आणि टिकवून ठेवलं आहे आर्या म्हणजे उमाचंच दुसरं रूप आहे असं आर्याचं कौतुक करत असताना विलास म्हणतो आपण न पैशाचीच तडजोड करण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करू आता घरामध्ये हा विषय चालू असताना राजनला बघून विलास चिडतो आणि म्हणतो तू इथे कशाला आला आहेस याच्यावरती विलास म्हणतो हे बघ तू इथे अजिबात थांबू नको आता चालता हो। राजन हे बघ मी काही कारणाशिवाय आलेलो नाही मला पण काही तंटे नको आहेत मी इथे डिव्होर्स पेपर घेऊन आलोय शौनकने डिवोर्स पेपर पाठवले आहेत शौनकला दुसरं लग्न करायचं आहे आणि त्यासाठी सही घेण्यासाठी हे पेपर घेऊन मी आलोय साजेरी याच्यावरती सही कर आता मात्र साजिरीला धक्काच बसतो आर्या चिडते आणि म्हणते तुला काही रीती रिवाज आहेत की नाही अरे हे डिवोर्स पेपर असे पाठवायचे असतात का वकिलाची नोटीस पाठवायची आणि त्याप्रमाणे सगळं करायचं आर्या राजनला बडबडत असताना साजिरी तिला थांबवते आणि म्हणते थांब आर्या असं म्हणून ती पेपर हातामध्ये घेते आणि आपल्या रूम मध्ये निघून जाते आता सही न करता पेपर नेल्यामुळे राजनला काहीच करता येत नाही विलास म्हणतो काय झालं घेतलं ना पेपर तिने असं म्हणून विलास राजनची हकलपट्टी करतो पण हुशार राजन बाहेरच उभा राहून ऐकत असतो त्यावरती आता इकडे उमा म्हणते पोरीला काय कमी दुःख होती का आता हे नवीन दुःख तिला कशाला याच्यावरती विलास म्हणतो हे बघ झालं ते चांगलंच झालं आजी म्हणते हा बरं झालं आपल्याला ना आता साजरीचं दुसरं लग्न करायला मोकळे याच्यावरती विलास चिडतो आणि म्हणतो आई तू आता ती कोणताही दबाव आणणार नाहीस बघितलं ना एका लग्नामध्ये ती कुणीही जबरदस्ती करणार नाही हा डिवोर्स होऊन जाऊ दे पण तिच्या दुसऱ्या लग्नाचा विषय काढायचा नाही काढला तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणून विलास आता आजीला बडबडतो आजी म्हणते तुम्हाला काय करायचं ते करा उमा म्हणते खरंच आई हे बरोबर बोलतायत तुम्ही हा विषय सोडून द्या जी आज जाते पण हे सगळं राजन ऐकतो आणि तो विचार करतो अच्छा म्हणजे साजिरीचं लग्न झालेलं नाही तिला लग्न दुसरं करायचं पण नाही मग डिवोर्स पेपर घेऊन तिने गेलं काय हे सगळं काहीतरी गडबडीचं आहे मला बच्चूला सांगायलाच पाहिजे असं म्हणून विलासादा दिव्याकडे येतो आणि दिव्या, ये दिव्या म्हणते झालं का डाडा सही केली का तिने याच्यावरती इकडे राजन म्हणतो सही केली नाही तिने पेपर ठेवून घेतले दिव्या म्हणते का राजन म्हणतो मला काही बोलता चाललं नाही कारण ती पेपर घेऊन आत गेली पण तुला एक गोष्ट सांगू का साजिरीच दुसरं लग्न झालंच नाहीये दिव्या म्हणते हे कसं शक्य आहे या मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलं की तिने दुसरं लग्न केलं आहे ते याच्यावरती राजन म्हणतो अगं नाही मी आत्ता ऐकून आलो ना सगळं दुसर तिने दुसरं लग्न तर केलेलं नाहीये आणि दुसरं लग्न करण्यामध्ये तिला इंटरेस्ट पण नाहीये दिव्या म्हणते हे कसं शक्य आहे आपला सगळा प्लॅन फ्लॉप होणार आता राजन म्हणतो काही काळजी करू नको आपला प्लॅन बिलकुल फ्लॉप होणार नाही दिव्या म्हणते हे काय बोलतोस ज्या वेळेला शौनकला कळेल की हिचं दुसरं लग्न झालं नाही त्यावेळेला तो इथे येऊन तिला घेऊन नाही का जाईल राजन म्हणतो त्याला कळेल तेव्हा ना दिव्या म्हणते म्हणजे काय राजन म्हणतो त्याला ना अजिबात काहीच सांगायचं नाही उलट त्याला सांगायचं की साजिरीने दुसरं लग्न केलंय म्हणजे तो तिचा विचार सोडून दिव्या म्हणते डॅडा काय ब्रिलियंट आयडिया आहे तू खूप हुशार आहेस हे असं घडलं तर खरंच साजिरी आणि शौनक शौनकेस म्हणून दोघ जण आता कपट कारस्थान त्यांची चालूच ठेवत असतात तोपर्यंत शौनक आता पाटीलवाड्याच्या विषय येत असतो आणि तो गोजिरीला भेटण्यासाठी आणि सत्य जाणून घेण्यासाठी पाटीलवाड्याच्या विषय येतच असतो पण रस्त्यात तो थांबतो आणि तो विचार करतो कुठे चाललोय मी पाटीलवाड्यावरती आणि कशासाठी गोजिरीच्या चौकशीसाठी गोजिरी कुणाची मुलगी आहे हे मला एवढं का त्रासदायक होत आहे आणि खरं तर साजिरी जर तिच्या आयुष्यामध्ये पुढे निघून गेली असेल तर मला तिच्या आयुष्यामध्ये इंटरफेअर करण्याचा काहीच अधिकार नाही मला तिच्याबद्दल आता विचार करण्याचा पण अधिकार नाही आणि गोजिरी कुणाची का मुलगी असे ना मला याच्याने फरक पडायला नको कारण माझ्यासाठी ती माझी लिटिल एंजल आहे जर मी आता साजिरीच्या आयुष्यामध्ये इंटरफेअर केला तर तिला त्रास होईल आणि आतापर्यंत मी तिला खूप त्रास दिलाय याच्या पुढे तिला त्रास देण्याची माझी बिलकुल इच्छा नाही त्यामुळे तिला त्रास होईल मी काहीही करणार नाही असा विचार करून आता शौनक पुन्हा कार फिरवतो आणि घरच्या दिशेने जायला निघतो इकडे आता घडलेल्या प्रकारामुळे साजेरी उदास असते आणि ती रूम मध्ये बसलेली असताना आर्या तिथे येते आर्या म्हणते काय झालं काय विचार करत आहेस साजेरीच्या हातामध्ये डिवोर्स पेपर असतात साजिरी म्हणते पाच वर्षापूर्वी आमचं भांडण झालं होतं पण जरी भांडण झालं होतं तरी आमच्यामधलं नातं टिकून होतं माझ्या मनामध्ये त्याच्याविषयी प्रेम तसंच होतं पण आज काय झालं आज हे डिवोर्स पेपर पाठवल्यामुळे मला असं वाटत आहे की एक तुकडे आणि दोन घाव झाले याच्यावरती आर्या म्हणते पण तू काय विचार करत आहेस साजेरी म्हणते जर शौनकला माझ्यापासून डिवोर्स घेऊन दुसरं लग्न करायचं असेल तर मी त्याला अडवू शकत नाही मी या डिवोर्स पेपरवरती साईन करेन असं म्हणून साजेरी आता डिवोर्स देण्यासाठी तयार होते पण आर्याला सत्य परिस्थिती माहिती असते की शौनक लग्नाला तयार होणार नाही त्यामुळे आर या सत्य काय आहे याच्या मुळाशी शोधण्याचा मनाच्या मनाशी मना निश्चय करते साजिरी मात्र डिवोर्स देण्याचं ठरवून बिचारी रडत असते तोपर्यंत इकडे राजन उलटी चाल चलतो राजन घरी येतो आणि कल्याणीला सांगतो मी डिवोर्स पेपर दिलेत तिने ते ठेवून घेतलेत पण तुला माहिती आहे का ताई काय का घडलंय ते माहिती आहे का साजिरीने दुसरं लग्न केलंय असं म्हणून जी परिस्थिती आहे त्याच्या उलट सगळं तो कल्याणीला सांगतो नेमका त्याच वेळेमध्ये शौनक येतो शौनक विचार करतो म्हणजे माझ्या मनामध्ये जी भीती होती ती सत्य आहे साजिरीचं खरंच त्या मुलासोबत दुसरं लग्न झालं आहे आणि आता मी तिच्या आयुष्यामध्ये काय इंटरफेअर करत आहे तेवढ्यात कल्याणी उठते आणि शौनकला म्हणते बघितलंस मी तुला हेच सांगत आहे ती तिच्या आयुष्यामध्ये फार पुढे निघून गेलेली आहे तिची वाट पाहत तू बसू नकोस आता तिने पण लग्न केलं डिवॉर्स झाला की तू सुद्धा दुसऱ्या लग्नाचा विचार कर तुला तुझ्या आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे असं म्हणून आता इकडे कल्याणी शौनकवरती दुसऱ्या लग्नाचा दबाव टाकते तेव्हा इकडे पाटील वाड्यावरती वेगळाच प्रकार घडतो इकडे विलासला समजतं की रोहनने गॅरेज गहाण टाकून जे पैसे गुंतवले होते ते पैसे बुडाले तो रोहनला म्हणतो काय झालं पैशाचं रोहन म्हणतो ते पैसे बुडाले आता पैसे बुडाले म्हटल्यावरती घरच्या सगळ्यांना खूप मोठा धक्काच बसतो